फटाक फक्त तीस सेकंदात बातमी तक ऍप डाउनलोड करा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा उत्तर प्रदेशच्या निवडणुका आता अत्यंत रंगतदार ठरायला लागलेल्या उत्तर प्रदेशमध्ये एकामागून एक, एक भारतीय जनता पार्टीचे मंत्री आणि आमदार त्यांना सोडून समाजवादी पार्टी जॉईन करतायत स्वामी प्रसाद मौर्य त्यातले सगळ्यात महत्वाचे पण चर्चा या गोष्टीची पण आहे की योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी मतदारसंघ म्हणून कुठल्या मतदारसंघाची निवड केली कारण योगी आदित्यनाथ हे दोन हजार सतरा पूर्वी उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य नव्हते ते कधीच उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य राहिलेले नाहीये त्यांनी नेहमी लोकसभा निवडणूक लढवली आणि गोरखपूर मतदारसंघात त्यांनी उत्तर प्रदेशला लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व दिलं दोन हजार सतरामध्ये भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व बहुमत मिळाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर मग ते उत्तर त्या तर उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व करायला लागले त्यामुळे यावेळेस ही त्यांची पहिलीच विधानसभेची निवडणूक असेल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही सुद्धा मुलायमसिंग यादव हे पहिले मुख्यमंत्री होते की ज्यांनी विधानसभा लढवली आणि मग ते मुख्यमंत्री झाले पण अखिलेश यादव असतील किंवा मायावती असतील या लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये पक्षाला प्रतिनिधित्व करत होते आणि नंतर निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री म्हणून इथे पाठवलं गेलं आणि त्याच्यानंतर त्या युपी विधानसभेमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व करायला लागलं अखिलेश यादव असतील किंवा मायावती असतील आणि तीच गोष्ट जवळपास योगी आदित्यनाथ यांच्या संदर्भात आपण म्हणू शकतो पण त्यांचा मतदारसंघ म्हणून चर्चा अशी होती की मथुरा ते निवडू शकतात कदाचित गोरखपूर जो त्यांचा गड राहिलेला आहे एक काळ असा होता की गोरखपूर मतदारसंघा मतदारसंघ लोकसभेचा मतदारसंघ हा एकमेव असा मतदारसंघ होता की ज्या ठिकाणावरून हिंदू महासभेचा उमेदवार निवडून यायचा हिंदू महासभा तीच की जी सावरकरांनी स्थापन केली होती भारतीय जनता पार्टीशी फारकत घेऊन म्हणजे भारतीय सुद्धा फारकत घेऊन हिंदू महासभा आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून होती आणि हिंदू महासभेचे उमेदवार म्हणून योगी आदित्यनाथ यांचे गुरु म्हणजे योगी अवैद्यनाथ हे त्या ठिकाणावर निवडून यायचे आणि अठ्ठ्याण्णव सालानंतर मात्र योगी आदित्यनाथ की जे ज्यांना योगी अवैद्यनाथनी त्यांचं त्यांचं उत्तराधिकारी म्हणून नेमलं होतं त्यांनी लोकसभा निवडणूक लढवायला सुरुवात केली त्यामुळे असंही वाटत होतं की कदाचित गोरखपूर पीठ म्हणून गोरखपूर मधलाच कुठला तरी विधानसभा मतदारसंघ निवडतायत की काय कारण गोरखपूरमध्ये गोरखपूर अर्बन गोरखपूर रुरल असे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत आणि तो म्हणजे योगींचा गड समजला जातो पण तसं न होता कुठेतरी अयोध्या हाच विधानसभा मतदारसंघ निवडायचं भारतीय जनता पार्टीने योगी आदित्यनाथ यांच्यासाठी ठरवलंय हे राजकारण अत्यंत इंटरेस्टिंग आहे कारण स्पष्ट आहे कारण यापूर्वी आपण बघितलं असेल की कुठल्याही मुख्यमंत्र्याने अशा पद्धतीने ज्याच्याशी धार्मिक भावना जोडलेल्या आहेत अशा नावाचा मतदारसंघ निवडायचा प्रयत्न केला नाहीये म्हणजे नरेंद्र मोदी सुद्धा ज्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून गेले त्यावेळेस ते गुजरातच्या विधानसभेमध्ये सदस्य नव्हते त्यांना त्या ठिकाणी पाठवल्यानंतर त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली सगळ्यात आधी ते राजकोट पण विधानसभेत निवडून गेले त्याच्यानंतर मणिनगर मणिनगर हा त्यांचा मतदारसंघ राहिला होता महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की असं झालेलं नाहीये की देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री झाले म्हणून कुठला असा धार्मिक स्थळ असलेला मतदारसंघ त्यांनी निवडला असेल पण योगी आदित्यनाथ यांच्या बाबतीत मात्र युपीमध्ये खास करून आपण बघतोय की अयोध्या हा विधानसभा मतदारसंघ निवडला जातो अयोध्या दोन हजार आठ साली डिलिमिटेशन नंतर जन्माला आलेला विधानसभा मतदारसंघ यापूर्वी दोन हजार आठ पूर्वी अयोध्या विधानसभा मतदारसंघ उपस अस्तित्वात नव्हता त्याच्यानंतर समाजवादी पक्ष त्या मतदारसंघातून निवडून येत होते आणि दोन हजार सतरामध्ये मात्र बहुसंख्येने भा, म्हणजे बहुसंख्य मतं मिळून पन्नास टक्क्याहून जास्त मतं मिळवून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्या मतदारसंघातनं निवडून आले होते आता अयोध्येचं नातं हे हिंदू जनमानसाची खास करून भारतीय जनता पार्टीने जो हिंदू वोट बँक बनवली आहे त्यांच्याशी अयोध्येचं नातं काय हे नव्याने सांगण्याची गरज नाही राम मंदिरचा मुद्दा तर तुम्हाला माहितीच आहे पण ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशचं राजकारण सध्या आपण बघतोय म्हणजे योगी आदित्यनाथ यांनी दूरदर्शनला दिलेल्या मध्ये ऐंशी टक्के बनाम वीस टक्के अशी लढाई आहे हे स्पष्ट केलं होतं त्याच्यानंतर ज्यावेळेस ते जा आज तक्षी बोलले तेव्हा मात्र त्यांनी ते त्याचं स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला की वीस टक्के म्हणजे नकारात्मक विचार करणारे लोकांच्या विरुद्ध आमचा लढा आहे असं त्यांनी सांगायचा प्रयत्न केला पण इशारो इशारो मे मला असं वाटतं की कोणाला हे समजून सांगायची गरज नाही ऐंशी टक्के काय आणि वीस टक्के काय वीस टक्के म्हणजे उत्तर प्रदेशमधली मुसलमानांची लोकसंख्या साधारण एकवीस टक्के मुसलमान उत्तर प्रदेशमध्ये आहेत आणि हिंदू बहुल साहजिकच आहे की ऐंशी टक्के हिंदू त्या ठिकाणी आहेत आणि भारतीय जनता पार्टीने आपली हिंदुत्ववादाची जी काही त्यांचं जे काही रूप आहे ते लपवायचा कधीच प्रयत्न केला नाहीये गेल्या वेळेचे जे उमेदवार आपण बघितले तिकीट बघितली तर एकाही अल्पसंख्याक उमेदवाराला विधानसभेचं तिकीट उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडनं मिळालं नाही आणि योगी आदित्यनाथ ओपनली त्याच्याबद्दल ती गोष्ट मांडतायत त्याचबरोबर दोन हजार चौदा नंतर आपण बघितलं असेल तर, तर नरेंद्र मोदींनी सुद्धा पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली त्यावेळेस सेफ मतदारसंघ म्हणून गुजरात मधला बडोदा मतदारसंघ निवडला पण त्याचबरोबर उत्तर प्रदेश मधला कारण बऱ्याचदा असं म्हटलं जातं की दिल्लीचा रस्ता उत्तर प्रदेश मधनं जातो त्याच्यामुळे जवळपास जा प्रत्येक पंतप्रधान यांनी उत्तर प्रदेशात निवडणूक लढवलेली नरसिंहराव एच डी देवेगौडा यांचा अपवाद जर आपण वगळला तर बाकी आणि मनमोहन सिंग साहजिकच आहे कारण ते लोकसभेचे सदस्य नव्हते पण बाकी आपण पंतप्रधान बघितले तर त्यांनी मात्र नेहमी उत्तर प्रदेश मधला मतदारसंघ निवडलाय आणि नरेंद्र मोदींनी खास करून बनारस म्हणजे काशी हा मतदारसंघ निवडला असं म्हटलं जात होतं कदाचित ते कानपूरवरनं निवडणूक लढतील किंवा इतर कुठला तरी सेफ मतदारसंघ घेतील पण त्यांनी बनारस मतदारसंघ निवडला बनारस किंवा काशीचं हिंदू जनमानसामध्ये काय स्थान आहे ते कसं तीर्थस्थळ आहे आणि अनेक वर्ष जुनी वर्षोन वर्ष हिंदूंच्या मनामध्ये एक आस्था राहिलेली आहे अशा शहराला त्यांनी लोकसभा मतदारसंघ म्हणून निवडला म्हणजे हिंदू आयकॉनिक जी ज्या जा जा जागा आहेत ते मतदारसंघ खास करून निवडण्याचा उत्तर प्रदेशमध्ये प्रयत्न आतापर्यंत राहिलेला आहे आणि खास करून त्या व्यक्ती की ज्या एका महत्वाच्या पदासाठी भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करतायत नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत हे स्पष्ट होतं दोन हजार सतरामध्ये विधानसभेसाठी Uh, मुख्यमंत्री पदाचा उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिला नव्हता पण योगी आदित्यनाथ यावेळेस नक्कीच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत आणि अयोध्या हे एक हिंदूंचं आयकॉनिक शहर म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने निवड निवडल्याचं स्पष्ट झालेलं आहे अयोध्या हे एक सिंबॉलिक आहे अशा पद्धतीचं सिंबॉलिक राजकारण गेल्या काही वर्षांपासून आपण बघतोय आणि त्याच्यामुळे अयोध्या हे त्याच्यासाठी निवडलेलं एक एक स्थळ किंवा विधानसभा मतदारसंघ योगी आदित्यनाथ यांच्यासाठी आपण बघू शकतो आणि त्याची अजून एक बाजू आहे योगी आदित्यनाथ यांचे गुरु आणि त्यांचे गुरु दिग्विजय दिग्विजयनाथ यांनी अयोध्या मुवमेंटशी नेहमीच आपलं नातं जोडून ठेवलेलं आहे भारतीय जनता पार्टीने हा राजकीय मुद्दा म्हणून निवडण्याच्या आधीपासून हिंदू महासभा आणि योगी अवैद्यनाथ किंवा योगी दिग्विजयनाथ असतील यांनी हा ही जाग अयोध्येचा मुद्दा हा जागृत ठेवला होता आणि भारतीय जनता पार्टीने तो मुद्दा उचलल्यानंतर योगी अवैद्यनाथ यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होणं पसंत केलं होतं त्याच्यामुळे ती पण एक नाळ कुठेतरी योगी आदित्यनाथ यांची जोडलेली आहे आणि यावेळच्या विधानसभा निवडणुका या भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत त्यामुळे साहजिकच आहे हिंदू आयकॉन योगी आणि हिंदू आयकॉनिक स्थळ विधानसभा मतदारसंघ हे नक्कीच एक मोठं सिंबॉलिझम या मतदारसंघा या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला दिसून येणार आहे ऐंशी विरुद्ध वीस ही लढाई खरोखरच पूर्णत्वाला न्यायचा प्रयत्न अयोध्येसारखा सारखा मतदारसंघ निवडून योगी आदित्यनाथ करणार आहेत ही गोष्ट नक्कीच आपल्याला स्पष्ट दिसते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाकू शकता मुंबईत डॉट इन वरती उत्तर प्रदेश सहित बाकी पाच राज्यातल्या निवडणुकांचं विश्लेषण सुद्धा तुम्ही वाचू शकता बघत राहा मुंबईत